ડ્રાઈવર બસુ બસ નમસ્તે ઓ નમસ્તે નમસ્તે યા દોગી યા દોગી મલા સોડુન પાણી પૂરી ખાતા હે વાઈટ આહત વાઈટ આહત આની માજા કડુન પણ નમસ્તે माझी अजून बरं नाही आहे आणि छाले पण आहेत त्याच्यामुळे मी खात नाही पण या निर्लज्ज बायका मला सोडून खात आहे जे कोणी पुण्यातले आहेत त्यांना माहीत असेल की पथक खूप चालतात आणि हे लोक दोन महिने आधी असेल ना दोन महिने आधीपासून हे लोक प्रॅक्टिस करतात आणि आम्ही ऐकलंय आणि आम्ही ऐकलंय की रमणबागचे खूप छान असतं ते खूप छान वाजवतात सो आम्ही आज पथक कसं वाजवतं ते बघायला आणि नदीपात्राच्या रोडला पण जाणार आहे आणि खूप मोठा काही ब्लॉग नाही छोटूस आहे आमची इच्छा आता आम्ही चाललोय नदीपात्रात तिकडचं बघायला हा कारण तिथे एकसाथ भरपूर असतात त्यामुळे तिकडे गेल्यावर पण दाखवतो तिन्ही फोन यांच्याकडे आणि जाग
दोन मुलींनी मला मदत केली फोन देऊन. मी सांगते काय झालं. मी ह्याला बोलले मागे मागे या आणि फोन खूप फास्ट गेली आम्हाला मागे टाकून अशी 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 गेली. मला खूप साऱ्या गाड्या पण आल्या. गाड्या आल्या असं म्हणू शकता पण फास्ट नाही. मी गेले आणि फोन दोन्ही यांच्याकडे आणि मी या वेगळ्या गल्लीत गेले. या वेगळ्या गल्लीत मी तिथे गोल गोल फिरली. मला ह्या दिसल्या नाही. मी बाहेर पण गेली म्हटलं असाल इतक्या वेळात. आणि आम्ही काय डोकं लावावं. आम्ही तिची गाडी लोकेट केली. माझ्या गाडी लोकेट होते. तर आम्ही काय केलं की हिची गाडी कुठे आहे आम्ही लोकेट करण्याचा प्रयत्न केला. आणि लोकेशन काय यावं हिचं घर. अपडेट नाही झाले ग. सिंक नाही झाले दोन दिवस म्हणजे काय. पण हे चांगलंय की नाही हरवल्यावर गाडी म्हणजे जिथं ही राहते तेच कळणार. कुठे ती आता हे नाही कळणार. 11वी 12वी तसं व्हायचं जेव्हा आमच्याकडे फोन नव्हते. 11वी 12वी नाही स्कूल मध्ये मजा आली. पण मला दोन मुलींनी म्हणजे मी गेले म्हणलं फोन द्या फोन करायचा. फोन केला मला तिघींचाही नंबर. धन्यवाद त्या मुलींना. आम्ही हरवलो होतो. आम्ही हरवलो होतो माहितीये का. आमच्याकडे 3 फोन असून सुद्धा आम्ही हरवलो. मी घरी गेले असते. आम्ही पण तेच करणार होतो की तुझ्या घरी जाऊ. पण एवढं काय किती लोक आहेत आजूबाजूला. कोणा काही फोन वरून म्हण जाऊ दे. हे झालं आता ह्या डिटेल काही सांगत नाही. तुम्ही सांगते थांबा. आम्ही मी सांगते काय झालं या सांगत नाही. आम्ही हरवलो होतो. मी सांगते काय झालं.